नमस्कार, माझी रेसिपी माझी बाग मध्ये आपलं स्वागत। माझी रेसिपी माझी बाग तर्फे सर्व बहीण भावांना भाऊबीजेच्या शुभेच्छा। दिवाळी पर्वातील शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज। हा दिवस कार्तिक शुद्ध द्वितीयेला आपण साजरा करतो। भाऊबीज म्हणजे बहीण भावांच्या प्रेमळ नात्यांचा उत्सव। भाऊबीज म्हणजे बहीण भावांचे जे प्रेमाचे नाते आहे ते आणखीन घट्ट होण्याचा, ते नाते संवर्धन होण्याचा आजचा हा दिवस आहे। या दिवशी मृत्यूची देवता असलेला यमराजा सुद्धा आपली बहीण यमुना किंवा जिला आपण यमी म्हणतो, तिच्या घरी सुद्धा भाऊबीजेसाठी गेला होता। बहिणीने त्याला ओवाळले आणि ओवाळल्यानंतर वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू त्याने भेट रूपाने बहिणीला दिल्या आणि तिच्या घरी भोजन केले, असा संदर्भ पौराणिक कथेमध्ये आहे। आता या संदर्भातली मी जी कथा आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगत आहे। सूर्य व त्याची पत्नी छाया यांना दोन अपत्य होती। मुलगा यम व मुलगी यमुना ही त्यांची नावे होती। मुलीचा म्हणजेच यमुनेचा जेव्हा विवाह झाला तेव्हा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी यम कधीही तिच्या घरी जात नव्हता, कारण यम ही मृत्यूचे देवता आहे। तेव्हा आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडू नये असे यमाला नेहमी वाटे, कारण यमराज जिथे जिथे जाईल तिथे मृत्यू निश्चित आहे हे त्याला माहिती होते। म्हणून यमराज आपल्या बहिणीच्या घरी कधी जात नव्हते। तिचा संसार सुखाचा व्हावा म्हणून त्याने कधी तिच्या घरी जाण्याचे टाळले। यमुनेच्या कुटुंबाला सुद्धा यमाचे त्यांच्या घरी येणे अजिबात पसंत नव्हते, परंतु यमुना मात्र आपला भाऊ आपल्या घरी येत नाही म्हणून ती खूप दुःखी कष्टी झाली आणि भावाला आपल्या घरी येण्याची नेहमी विनंती करायची। शेवटी शेवटी तिला भावाचा हा दुरावा असह्य झाला। तिला हा दुरावा सहन होईना म्हणून तिने बऱ्याचदा त्याला येण्याची विनंती केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही। अखेर तिने एकदा भरपूर हट्ट केला आणि त्याच्याकडून वचनच घेतले की त्याने आपल्या घरी यावे, तो तिला भेटायला नक्की येईल। तिने त्याच्याकडून वचन घेतले आणि आपल्या बहिणीला दिलेल्या वचनानुसार यमराज आपल्या बहिणीकडे गेला। तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीयेचा म्हणजे भाऊबीजेचा। यमीने भाऊ आपल्या घरी आला म्हणून दारापुढे छानशी रांगोळी काढली, भावाचं आदरातिथ्य खूप चांगलं केलं, यथायोग्य आदरातिथ्य केलं आणि भाऊ आपल्या घरी आलेला बघून तिला खूप आनंद झाला। तिने त्याचे औक्षण केले, यमाला खायला अनेक प्रकारची गोडधोड पक्वान्ने केली आणि बहिणीच्या आदरातिथ्याने यमराज प्रसन्न झाला आणि त्याने अनेक प्रकारची वस्त्रे व अलंकार याची ओवाळणी म्हणून बहिणीस दिले आणि याशिवाय तिला असेही सांगितले की तुला जे पाहिजे ते माग म्हणून यमराजाने तिला प्रार्थना केली। बहिणीने आता मला यासाठी काही सुद्धा नको, पण कमीत कमी वर्षातून एकदा या दिवशी तरी तू मला भेटायला यावे आणि याशिवाय जो कोणी भाऊ बहिणीस किंवा बहीण भावास भेटेल आणि आपल्या भावाला औक्षण करेल त्याला या मृत्यूच्या पाशातून संरक्षण दे, या मृत्यूरूपी छाया कुठल्याही बहिणीच्या भावावर पडू देऊ नको, असा तिने आशीर्वाद मागितला आणि यमराजाने खुश होऊन आपल्या बहिणीची मागणी मान्य केली आणि तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला। अशा प्रकारे जी बहीण आपल्या भावाला ओवाळते औक्षण करते तिचे त्या वर्षी तरी कमीत कमी यमराजापासून संरक्षण होते, मृत्यूची छाया त्या भावावर पडत नाही। अशा प्रकारे भाऊबीजेचा फायदा होतो। या दिवशी भाऊ बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी गोड धुवून भोजन करतो। भाऊबीजे दिवशी बहीण चंद्राची कोर दिसल्यानंतर प्रथम चंद्र कोरीला व नंतर आपल्या भावाला ओवाळते। याशिवाय बहीण आपल्या भावाच्या कपाळाला जो कुंकवाचा टिळा लावते तो टिळा त्याची दीर्घ आयुष्याची आनंदी जीवनाचा वास हवा याचे ते प्रतीक आहे, प्रेमाचे प्रतीक आहे, बहिणीच्या निस्वार्थी प्रेमाचे प्रतीक आहे। ती भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी, तो चिरंजीव व्हावा हाच या मागचा उद्देश असतो। भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कपडे दागिने किंवा भेटवस्तू ओवाळणी टाकतो आणि ज्यांना भाऊ नाहीये त्या मानलेल्या भावाला सुद्धा ओवाळतात, किंवा ज्यांना भाऊच नाहीये किंवा मानलेला पण भाऊ नाहीये अशा स्त्रिया चंद्राला आपला भाऊ मानून चंद्राला ओवाळतात। ही पद्धत आपल्या भारतामध्ये आहे। या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते। असे केल्यामुळे त्या वर्षी यमापासून भय नसते असा एक समज आहे। याशिवाय कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत टाक व चित्रगुप्ताच्या मूर्तीचे पूजन करतात। अशा प्रकारे बहिणीने भावाची किंवा भावाने बहिणीची
प्रेमाने विचारपूस करावी, आठवण करावी म्हणून हा दिवस आहे। एकमेकांमध्ये नाते घनिष्ठ व्हावे यासाठीच भाऊबीज आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।